युहानाचं शुभवर्तमान अध्याय 14 वचन 27 मी वाचतो, कान देऊ नये का? मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्ताची वचनं लाख मोलाची आहेत, त्याचं मोल होऊ शकत नाही. परंतु मराठीमध्ये आपण लाख मोलाचे म्हणतो म्हणून मी बोललो. मोल होऊ शकत नाही. येशू म्हणाला, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, जसं जग देते तसं मी तुम्हाला देत नाही. तुमचं अंतकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. जेव्हा माणसाच्या अंतकरणामध्ये शांती असते, म्हणजे खरी शांती, तेव्हा त्याचं मन अस्वस्थ अथवा भयभीत होऊ शकत नाही. जर तुम्ही अस्वस्थ असाल तर तुमच्या अंतकरणामध्ये खरी शांती नाही. जर तुम्ही घाबरलेले असाल तर तुमच्या अंतकरणामध्ये खरी शांती नाही. येशू म्हणाला, ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. जगसुद्धा शांती देते, पण ती शांती क्षणाची असते, अल्पजीवी असते, थोड्या वेळापुरती असते, लगेच संपून जाते. जगाची शांती अल्पजीवी असते, थोड्या वेळापुरती असते आणि मग ती संपून जाते. परंतु येशू म्हणतो, मी जी शांती देतो ती जगाच्या शांतीप्रमाणे नाही. मी माझी शांती तुम्हास देतो, मी माझी शांती तुम्हास देतो, मी आपली शांती तुम्हास देतो. येशू म्हणतोय माझी शांती. तुम्हाला माहिती याचा अर्थ काय होतो? देयर इज अ ब्रँड. हिज पीस इज ब्रँडेड पीस. ही गाडी कोणाची आहे? ही नॅनो गाडी आहे, ही टाटांची आहे. नॅनो हे टाटाने घेतलेलं नाव आहे. टाटा म्हणजे टाटा, म्हणजे टाटा, नॅनो टाटाचीच आहे. येशू म्हणतो, माझी शांती माझी आहे, माझी आहे, माझीच आहे, दुसऱ्या कोणाची नाही. नेपोलियन बोनापार्ट म्हणाला की मी माणसं पाहिली आहेत, मी माणसांना ओळखतो, आणि मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्त हा मनुष्य नाही आहे. मी माणसांना ओळखतो, नेपोलियन बोनापार्ट म्हणतोय. मी तुम्हाला सांगतो, येशू माणूस नाही आहे. मी जेव्हा त्याच्याविषयी वाचतो तेव्हा मी घाबरून जातो, असं नेपोलियन बोनापार्ट म्हणाले, ज्याने समुद्राला सांगितलं शांत हो आणि समुद्र शांत झाला. तो माणूस नाहीच होऊ शकत. ज्याने मेलेल्या माणसाला सांगितलं लाजरा बाहेर आहे आणि लाजर बाहेर आला. तो माणूस असूच शकत नाही. माणसाला जमलंच नाही, माणूस करूच शकत नाही. मग तो अमेरिकेचा माणूस असो की जपानचा असो, जमणं नाही माणसाला. लाजरा बाहेर आहे आणि मरून 4 दिवस झाले तो बाहेर येतोय. नेपोलियन बोनापार्ट म्हणतोय की मी माणसांना ओळखतो आणि मी तुम्हाला सांगतो येशू माणूस नाहीच आहे, तो देवच आहे. हालेलुया, हालेलुया. मी माझी शांती, माझी माझी शांती, म्हणजे माझी शांती दुसऱ्या कोणाची नाही आहे. तशी शांती कोणाकडे नाही आहे. त्याच्या दोन्ही हातांना खिळे ठोकले होते, दोन्ही पायांना खिळे ठोकले होते, डोक्यावर काट्याचा मुकुट होता, त्यातनं रक्त बाहेर येत होतं, पूर्ण अंगाचा चेंदामेंदा झाला होता. आणि तो म्हणतोय आपल्या आईला, पहा हा तुझा मुलगा. आणि योहानाला सांगतोय, पहा ही तुझी आई. आणि मग तो म्हणाला, पूर्ण झालं आहे. त्याच्या अगोदर तो एकूण सात वाक्य बोलला, 7 वचनं. उजव्या हाताकडला चोर म्हणाला, आपल्या राजाधिकाऱ्याने येशील तेव्हा माझी आठवण ठेव. येशू म्हणाला, आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील.
आणि ते त्याचं प्रसिद्ध वचन, बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करताहेत हे त्यांना समजत नाही आहे. पूर्ण अंग वेदनेने होरपळत आहे. आपल्याला ब्लेड लागलं तर आपण ऊ करतो, मुंगी चावली तरी आपल्याला सहन होत नाही. आणि त्याच्या दोन्ही हातांना खिळे ठोकले असताना तो अशा शांतीने बोलू शकतो. तो प्रवचन द्यायचा तेव्हा लोकांना सांगायचं की क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. बोलायला सोपं असतं, पण जसं बोलला तसंच्या तसं ज्यानं केलं असा माणूस जगाने एकच पाहिलेला आहे. एकच, जसं बोलला तसंच त्याने केलं. माणसं बोलतात एक, करतात दुसरं. असा जगाने एकच माणूस पाहिला, जसं तो बोलला तसं त्याने केलं. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, हजारो लोकांच्या समोर सांगणं सोपं आहे, तुम्ही आपल्या शत्रूवर प्रेम करा, तुम्ही शत्रूंना क्षमा करा. तो जेव्हा प्रवचन द्यायचा तेव्हा तो असं सांगायचा, पण जेव्हा तो पुरुषावर लटकला तेव्हा त्याने ते करून दाखवलं. क्षमा केली त्यांना, मारेकऱ्यांना क्षमा केली. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, माझी शांती मी तुम्हाला देतो, माझी शांती तुम्हाला दुसरीकडे मिळणारच नाही, कोणाकडेच नाही आहे ती, ती फक्त माझ्याचकडे आहे. क्रूसावरनं क्षमा करणारा जगाने कधी पाहिला नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, मी माझी शांती तुम्हाला देऊन ठेवतो असं तो म्हणाला. आणि पुढे तो म्हणाला, जसे जग देते तसे मी देत नाही. जगाची एक पद्धत आहे शांती द्यायची. तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तहान लागलेली आहे, तिथे रस्त्यावरती सरबत आहे, त्यात काय टाकतात कोणाला माहीत, म्हणजे लिंबू सरबत नाही म्हणतो, दुसरं सरबत मिळतं ते, माणूस पितो, हा बरं वाटलं, थोडा पुढे गेला की पुन्हा तहान लागते, पुन्हा तहान लागते. आपण केवढं जेवतो, खातो, पितो. एखादा माणूस इकडे आहे 60 वर्षाचा, त्यांना मी प्रश्न विचारेन, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती वेळा जेवलात? पुष्कळ वेळा. ती चव कुठे गेली? गेली कुठेतरी. केवढं मटण खाल्लं, भाजी खाल्ली की फळं खाल्ली, कुठे गेली चव? गेली. जगसुद्धा देते आपल्याला, शांती देते, पण ती क्षणाची शांती असते. ती शांती पुरत नाही. पण देव येशू म्हणतोय, जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. लेट अस बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस. याविषयी आपल्या मनात स्पष्ट कल्पना असली पाहिजे, जे मला येशू देतो तसं जग देत नाही. आणि यासाठी सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो. दोन कुंड्या आहेत, एका कुंडीमध्ये नैसर्गिक झाड आहे, नैसर्गिक फुलं आहेत, नैसर्गिक फळं आहेत. दुसऱ्या कुंडीमध्ये प्लॅस्टिकचं झाड आहे, प्लॅस्टिकची पानं आहेत, प्लॅस्टिकची फुलं आहेत, प्लॅस्टिकची फळं आहेत. त्याची तुलना होऊ शकते? तुमचे डोळे म्हणतात दोन्ही सारखीच दिसतात. हो, दोन्ही सारखीच आहेत. दोन्ही सारखीच नाही, दोन्हीमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. जे नैसर्गिक आहे ते आसमानी आहे, आणि जे कृत्रिम आहे ते जमिनीवरचं आहे. फरक समजत नाही, दोन्ही सारखीच दिसतात. जगाची शांती आणि येशूची शांती सारखीच वाटते, ती सारखी नाही आहे, ती सारखी असू शकत नाही. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, लोक जगाच्या शांतीकडे जातात, जगाकडनं शांती घ्यायचा प्रयत्न करतात, आणि ती शांती पुरत नाही. एका माणसाची एक संस्था होती, फिल्म इंडस्ट्री होती, त्याच्यावर प्रचंड कर्ज झालं. मग त्यांनी त्याच्याकडे जी प्रॉपर्टी होती विकायला काढलेली आहे, कुठे 2 फ्लॅट, कुठे 1 फ्लॅट, सगळ्याची बेरीज होती 35 कोटी. जेव्हा फ्लॅट घेतले तेव्हा आनंद झाला, प्रॉपर्टी मिळवली तेव्हा आनंद झाला. आता तीच प्रॉपर्टी विकायची वेळ आली तेव्हा रडायला लागला. क्षणाची शांती आहे ती. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, क्षणाची शांती जग देते, क्षणाचा आनंद जग देते.
परंतु येशू जो येशू जी शांती देतो ती क्षणाची नाही, ती कायमची पुरणारी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. का बरं असा फरक आहे जगाची शांती आणि येशूची शांती याच्यामध्ये? का बरं फरक आहे? नीट कान देऊ नये का? येशूची शांती कशी आहे? तिचा पाया सत्य आहे. द फाउंडेशन ऑफ द पीस ऑफ जीजस इज द ट्रूथ. येशू तुम्हाला सत्य सांगतो आणि जेव्हा आपलं सत्य माहीत असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शांत राहू शकतो. जेव्हा आपलं सत्य माहीत असतं तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शांत राहू शकतो. जेव्हा आपलं सत्य माहीत नसतं तेव्हा आपलं मन नेहमी अस्वस्थ आणि भयभीत असतं. हालेलुया, हालेलुया. आणि यासाठी मी तुम्हाला खूप उदाहरणं देऊ शकेन, मध्ये एक उदाहरण देतो मी विसरेन म्हणून. जॉन ऑस्टिन हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुवार्थिक होते. आता ते मरण पावलेत. एवढं जबरदस्त सामर्थ्य त्यांच्याकडे होतं की लंगड्याला सांगायचे ये चालत, तो चालत यायचा. आणि त्यांची बायको आजारी झाली, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी तपासलं आणि जेव्हा तिचे मिस्टर जॉन ऑस्टिन आले तेव्हा डॉक्टर म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, वरांड्यात सांगितलं, वरांड्यात, मला वाईट वाटतं खूप सांगायला पण तुमच्या बायकोला कॅन्सर आहे आणि काही दिवसात ती मरणार. कोणाला सांगितलं? जॉन ऑस्टिनला. कोण जॉन ऑस्टिन? जे सांगतात लंगड्याला येशूच्या नावाने चालत येऊन चालत येतो. जॉन ऑस्टिन डॉक्टरनं म्हणाले तुम्ही तिला डिस्चार्ज द्या, देव तिला बरं करेल, देव तिला, सॉरी, देव तिला चमत्काराने बरं करेल असं बोलले. ते देव तिला चमत्काराने बरं करेल. डॉक्टर म्हणाले चमत्काराशिवाय तुमची बायको वाचूच शकत नाही. ते काय बोलले नाहीत, घरी आणलं. त्यांच्या बायकोचं नाव डॉडी. आणि डॉडी आपल्या नवऱ्याला म्हणते, जॉन मला फार भीती वाटते, माझ्यासाठी प्रार्थना कर आणि माझ्यातून कॅन्सर घालवून टाक. ते म्हणाले ठीक आहे. डबल अधिकार, पहिला अधिकार येशूचा शिष्य म्हणून, दुसरा अधिकार तिचा नवरा म्हणून उभं केलं तिला. तुम्हाला हा सेशन फार हलका वाटतो? ज्यावेळी प्रार्थना करायची तो सेशन केवढा भारी असतो, स्वर्ग पृथ्वीशी जॉईन करायचा असतो. ज्यावेळी इकडे प्रार्थना असते लोक उभे असतात, मी बसतो प्रार्थनेला, तुम्हाला माहिती काय होतं? स्वर्ग पृथ्वीशी जॉईन होतो, वेल्डिंग होतं, वेल्डिंग. हालेलुया. उभी राहा माझ्यासमोर, येशूचा शिष्य म्हणून आणि तुझा नवरा म्हणून मी आज्ञा देतोय, येशूच्या नावाने तुझ्या शरीरातला कॅन्सर निघून जाओ. आणि काय झालं? थोडे दिवस भरले तिच्या शरीरामध्ये त्याला एकही चिन्ह दिसलं नाही. जशी कॅन्सरची चिन्ह होती तशीच्या तशी राहिली. ती स्वतः नर्स होती, जसं दुखत होतं तसंच दुखत राहिलं, वेदना जराही कमी झाल्या नाहीत. ती डॉक्टरांकडे गेली, डॉक्टरने चेक केलं, डॉक्टर म्हणाले आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, मला सांगायला खूप वाईट वाटतं, थोड्याच दिवसात तुम्ही मरणार आहात, तुमच्या शरीरात कॅन्सर आहे. आपल्या मराठीत नीट भाषांतर करायचं म्हणजे तुम्ही थोड्या दिवसाच्या पाहुणे आहात. आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, मला सांगायला वाईट वाटतं. ही डॉडी घरी आली आणि आपल्या नवऱ्याला म्हणते, जॉन मला भीती वाटते. कशाला भीती वाटते? माझ्या शरीरामध्ये अजून चिन्ह आहेत कॅन्सरची आणि डॉक्टर म्हणतायत की थोड्या दिवसात तुम्ही मरणार आहात, तुमच्या शरीरात कॅन्सर आहे. तेव्हा ते म्हणाले भीती कुठे वाटते? मेंदूमध्ये की हृदयात? ती म्हणते मेंदूत. विचार कुठे होतात? मेंदूत. मेंदू विचार करतो असं होणार, तसं होणार, तसं होणार, तसं होणार, मेंदू विचार करतो, मेंदूत भीती वाटते. जॉन बोलले मग हृदयामध्ये काय? हृदयात विश्वास आहे मला, माझा देव मला बरं करणार हा माझा विश्वास आहे. पण मेंदू म्हणतो अजून चिन्ह तशीच आहेत, अजून वेदना तशाच आहेत. जॉन बोलले विश्वास ठेव, मी पुन्हा प्रार्थना करतो. आणि पुन्हा प्रार्थना केली असेल, मला नीट आठवत नाही. ती ताई पुन्हा गेली डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांनी काही दिवसाने डॉक्टर म्हणाले
आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, मला सांगायला खूप वाईट वाटतं, तुमच्या शरीरात कॅन्सर आहे आणि काही दिवसात तुम्ही मरणार आहात. मी भाषांतर थोडंसं केलं, मूळ वाक्य असं आहे, काही आठवड्यात विद इन फ्यू वीक्स यू विल डाय. डॉडी घरी आली, आता मला सांगा तिला भीती वाटते की नाही वाटत, भीती वाटणार की नाही वाटणार, घाबरणार की नाही घाबरणार, हां बोला, घाबरणार ना, हां दुसऱ्यांदा जाऊन आली, दुसऱ्यांदा डॉक्टर तेच म्हणतात, घाबरणार की नाही घाबरणार. हे चालू राहिलं आठवड्यामागून, आठवडे भरत गेले, डॉडी मरण पावल्या नाहीत, पण जेव्हा जातात तेव्हा डॉक्टर म्हणतात आय एम व्हेरी सॉरी टू टेल यू, मला सांगायला वाईट वाटतं, तुमच्या शरीरात कॅन्सर आहे आणि तुम्ही काही आठवड्यात मरणार आहात. किती दिवस चालू राहिलं? 2 वर्षे. किती? किती? जरा बोला, किती? डॉडी ऑस्टिन होता, नर्स होत्या, आहेत अजून, त्या जिवंत आहेत, आणि त्यांना माहीत आहे वेदना चालू आहेत, कॅन्सरच्या वेदना चालू होत्या, कॅन्सरची सगळी चिन्ह शरीरामध्ये होती. 2 वर्षानंतर ते इंग्लिशमध्ये म्हणतात वन फाईन डे, एका शुभदिनी डॉक्टरने चेक केलं आणि डॉक्टर म्हणाले तुमच्या शरीरात कॅन्सर नाही आहे. लाख मोलाची साक्ष मी तुम्हाला सांगितली, ही साक्ष मी माझ्या हृदयात जपून ठेवलेली आहे, सेफमध्ये ठेवलेली आहे, ही हरवता कामा नये. तुम्ही आता ऐकली साक्ष, तुमच्या हृदयात जपून ठेवा, कधीही तुम्हाला लागू पडेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊन ऐका. आपल्याला सत्य जर माहीत असेल तर आपलं अंतकरण कधीही अस्वस्थ होऊ शकत नाही, घाबरून जाऊ शकत नाही. तो क्रूसावर मेला त्याच्या अगोदर त्याने सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, मी 3 दिवशी जिवंत उठेन. आणि ते माहीत आहे नुसतं 3 दिवशी जिवंत उठणार नाही, 40 दिवस शिष्यांच्या बरोबर राहून 40व्या दिवशी डोंगरावर शिष्यांच्या डोळ्या देखत स्वर्गात चढून जाईन. त्याला अगोदर माहीत होतं, त्यामुळे तो अस्वस्थ व्हायचा प्रश्न नव्हता. तो कोणत्या क्षणी आपला प्राण पित्याच्या हाती देणार हे त्याला माहीत होतं. 3 दिवस तो कुठे असणार ते त्याला माहीत होतं. 3 दिवस त्याने अधोलोकामध्ये मेलेल्या लोकांना सुवार्ता सांगितली. 3 दिवसानं तो जिवंत झाला, 40 दिवस शिष्यांबरोबर राहिला, 40व्या दिवशी स्वर्गात चढून गेला, त्याला हे सगळं अगोदर माहीत होतं. त्यामुळे तो डिस्टर्ब होऊ शकत नाही. ज्याला अगोदर सगळं माहीत असतं तो डिस्टर्ब होऊ शकत नाही. आज इकडे पहिल्यांदा कोणी माणूस आलेला आहे, 2 माणसं आलेले आहेत, दोघांना बाहेरून माहिती कळली केंद्राविषयी. एकाला माहिती अशी कळली की इकडे एक ब्रदर आहेत, ते दुपारी 2:30 वाजता येतात प्रवचनाला, दिसायला सावळेच आहेत, मिशा आहेत, दाढी नसते, थोडेसे उंच आहेत, असे काही जाडे वगैरे नाहीत, मध्यम बांधा आहे, सूट घालून येतात, ओळखाचे एक चिन्ह, अशी माहिती एकाला मिळाली. दुसऱ्याला एक माहिती अशी मिळाली, दुसऱ्याला अशी माहिती मिळाली, 1:30 वाजता माणूस येतो, लाल भडक मस्त टी शर्ट घातलेलं असतं, गोरा पाण असतो आणि जबरदस्त बॉडी असते, नुसता सिनेमातला नट दिसतो, बरोबर. दोघं पुढे बसलेले आहेत. ज्यावेळी मी येईन तेव्हा ज्याला पहिल्याला जी माहिती मिळालेली आहे, सावळा माणूस असतो म्हणजे माझी खरी माहिती, तो शांतपणे बघतो, त्याच्या अंतकरणात शांती आहे. दुसरा माणूस म्हणतो हा कोण आला, मला सांगितलं तो टी शर्ट घालून मजबूत मनुष्य, गोरा पाण युरोपियनासारखा, घारे डोळे, हा कोण दिसतो, हा कोण आला. ह्याच्या अंतकरणात काय आहे? अस्वस्थता आहे, अस्वस्थता आहे. ही इज अँक्शस, कारण त्याची माहिती असत्यावर आधारित होती. त्याला जे अगोदर माहिती मिळाली होती ते असत्य होतं, खरं नव्हतं, तो अस्वस्थ आहे. ज्याला सत्य माहीत होतं तो अस्वस्थ नाही आहे, तो शांत आहे. बरोबर जसं वर्णन करून ठेवलं होतं तसाच हा माणूस आहे.
तो शांत आहे, तो शांत आहे. ह्या केंद्रामध्ये कितीतरी माणसं अस्वस्थ होतात. इथे आल्यानंतर कळतं इथे एअर कंडिशन नाही आहे, इथे खायला प्यायला मिळत नाही आहे, इथे लस्सी नाही, कोकोकोला नाही, काही नाही आहे. अस्वस्थ आहे. का अस्वस्थ आहे? असं केंद्र मी कल्पिलं नव्हतं. मला कोणी सांगितलं नाही आहे की तिकडे साधी लस्सी मिळत नाही आहे, साधा चहा पण मिळत नाही, मला कोणी सांगितलं नाही आहे. पण ज्याला पूर्ण माहिती आहे केंद्र दिसतं कसं, केंद्रात मिळतं काय, कोणत्या वेळेला काय कार्यक्रम असतो, पूर्ण माहिती आहे, तो इकडे आल्यानंतर अस्वस्थ होत नाही. तो म्हणतो जसं मला सांगितलं होतं तसंच आहे. जगामध्ये अस्वस्थता का आहे? कारण लोकांकडे सत्य नाही आहे. लोकांकडे सत्य नाही आहे म्हणून अस्वस्थता आहे. येशू अस्वस्थ नव्हता. का अस्वस्थ नव्हता? कारण त्याला सत्य माहीत होतं. पुढे काय होणार, पुढे काय आहे, हे सगळं त्याला माहीत आहे. सगळं सत्य त्याला माहीत आहे, त्यामुळे तो शांत आहे. हालेलुया, हालेलुया. येशू क्रूसावर लटकतो आहे आणि शांत आहे. कसली शांती? ही शांती सत्याची शांती आहे. सत्य माहीत आहे पुढे काय होणार, त्याच्यापुढे काय होणार, त्याच्यापुढे काय होणार, त्याच्यापुढे काय होणार, सगळं त्याला अगोदर माहीत होतं. माझ्या प्रिय भावानं आणि बहिणीनं, जगामध्ये आपलं मन अस्वस्थ होतं, जगामध्ये आपलं मन घाबरतं, भयभीत होतं, कारण आपल्या सत्य माहीत नसतं. सत्य हे आहे. काय सत्य आहे? की देव जिवंत आहे. सत्य हे आहे की देव प्रेमाने भरलेला आहे. सत्य हे आहे की आपल्या पापांची शिक्षा देवाच्या पुत्राने स्वतःवर घेतलेली आहे. सत्य हे आहे की कोणत्याही क्षणी तो आपल्याला बरं करू शकतो. माझ्या शरीरामध्ये एक आजार होता, 9 वर्षे राहिला जवळजवळ, 9 वर्षाने निघून गेला. तो सुद्धा संदेशाद्वारे निघून गेला. मला सांगण्यात आलं की तुमचा आजार निघून जात आहे आणि निघून गेला संदेशाद्वारे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, जर तुम्हाला माहीत आहे की तुमच्या पापांची शिक्षा येशूने स्वदेहावर घेतलेली आहे, तर तुमच्या आजाराची चिंता तुम्हाला का? तुम्ही मला विचाराल मग आजार कशाला आहेत? आजार अशासाठी आहेत कान देऊ नये का? दुखतं कशाला? अशासाठी दुखतं की तुमचं वागणं बदलावं, तुमचा स्वभाव बदलावा, तुमची चालचलणूक बदलावी, तुम्ही पश्चाताप करावा, तुम्ही देवाकडे वळावं, तुमचा मार्ग तुम्ही बदलावा, म्हणून दुःख तुमच्या जीवनात आहे. म्हणून दुःख तुमच्या जीवनामध्ये आहे. पण दुःख म्हणजे सत्य नाही आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. तो बोलला बरा हो तो बरा होणार. सत्य जेव्हा आपल्या माहीत असतं तेव्हा आपल्या अंतकरणात खरी शांती असते. पुढे काय होणार माहीत आहे, आपल्या अंतकरणात शांती असते. मोशे देवाचा लाडका होता, पण मोशेने जेव्हा चूक केली, देव म्हणाला तू इस्रायल पाहणार नाहीस, इस्रायल देश तू पाहू शकणार नाहीस, एवढी वर्ष लोकांना आणलं पुढे जाऊ शकणार नाहीस, तू चूक केलेली आहे, तुला इकडेच मरावं लागेल, इकडनं बघ इस्रायल. फक्त डोंगरावर गेला, इस्रायल देश बघितला, देव म्हणतो आता तू मरणार, तिकडेच मेला, तिकडेच गाडलं. तो घाबरला का? घाबरला नाही. मरणार म्हणून घाबरला? हा, मोशे घाबरला? देवाने सांगितलं तू मरणार इकडे, तो घाबरला? हा, कशाला घाबरणार? कोणी सांगितलं मरणार? देवाने सांगितलं. घाबरायला पाहिजे, घाबरायला पाहिजे नाही. अहो, येशू जेव्हा पृथ्वीवरती होता, एका डोंगरावर गेला आणि तिकडे मोशे अवतरला. मोशे आणि एलिया दोघे अवतरले 100 वर्षापूर्वी. डोंगरावर ज्याला देवाने मारलं होतं, प्राण घेतला होता, तो 100 वर्षानंतर येशूच्या समोर आला. देव सांगतो मरणार, त्या आपण ना रडायला पाहिजे का? रडायला पाहिजे? लोक रडतात. देव सांगतो मरणार तर नाचायला पाहिजे. मरणार म्हणजे माझ्या व्यंगेत येणार. हा हा,
देवाची भाषा नाही कळत. लाजर झोपला, येशू म्हणाला. शिष्य म्हणतात झोपला असेल तर उठेल, आपण कशाला जायचं तिकडे. पण तो झोपलाय म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणायचं कुठे कळतं आम्हाला? आम्हाला कळत नाही ना. देवाने जर तुम्हाला सांगितलं आज तुम्ही मरणार तर नाचा. देवाने सांगितलं तर बायकोने सांगितलं नाचू नका. देवाने सांगितलं आज मरणार नाचा, कारण देव जेव्हा सांगतो आज मरणार तेव्हा वरती येणार त्याच्याकडे व्यंग्यात. मोशेला सांगितलं तू मरणार, तू इस्रायल पाहू शकणार नाहीस. इस्रायल पाहिला नाही मोशेने, म्हणजे लांबून पाहिला. हालेलुया, हालेलुया. येशूची शांती वेगळी शांती आहे, कारण ती सत्यावर आधारित आहे. सत्य काय आहे? की आपण पोरके नाही आहोत, आपण अनाथ नाही आहोत. आपली सगळी पापं त्याने स्वतःवर घेतलेली आहेत. आपल्याला आजार मुक्ती मिळणार, तरीही आजार राहतात आपल्या शरीरात, वेदना राहतात, कारण आपल्याला तो कान पिळतो. आपली चालणूक बदलायला सांगतो, चाल बदलायला सांगतो, सरळ चालायला सांगतो. वाकडं चालणं त्याला आवडत नाही, स्वभाव बदलायला सांगतो. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा, विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवत.